जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, फटाक्यांनी वेळ काढलाय. आता आपण सगळ्यांनी कुठेही घोषणांमध्ये वेळ घालवू नका. निवडणुका असल्यामुळे आचारसंहिता असते, त्याला एक वेळ असतो. त्याच्यामुळे आता जेवढे जिकडे कोणी उभे असतील त्यांनी उभं राहावं, बसले असतील त्यांनी बसून घ्यावं, बसलेत तरी परत उभं राहू नये. आता या देशाच्या 15व्या लोकसभेला आपण सर्वजण सामोरे जात आहोत. आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना बाकीचे राजकीय पक्ष फक्त चर्चा करतात, बोलतात, घोषणा करतात, की महिलांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे यावेळेला मी 12 उमेदवार उभे केले. त्या 12 मध्ये 4 महिलांना मी उमेदवारी दिलेली आहे. आणि ती उमेदवारी टक्क्यावरती दिलेली नाही आहे. 33% आरक्षण असावं, इतके टक्के असावं. उद्या विधानसभेच्या वेळेला पण मी हा प्रकार करणार, महिलांना मी उमेदवारी देणार. या निवडणुकांना सामोरं जाताना महिलांना उमेदवारी दिली पाहिजे याच्याबद्दल काही वाद नाही, पण ते मायावतीसारखं नको. काल म्हणे मायावतींची नागपूरला सभा होती, सर्व लोक उन्हात उभे आणि ह्या बाईंच्या बाजूला 6 AC. पण मला एक गोष्ट सांगा, मायावतींकडे पाहिल्यावरती त्या उन्हात राहिल्या काय आणि AC राहिल्या काय फरक पडतो? आता बस, आता फार नका बोलू. हे असले राजकारणी देश घडवणार? कोणी उभं राहत आहे म्हणते मला पंतप्रधान व्हायचे? काही सरपंच आहे का तो? ज्याला वाटेल तो आपला पंतप्रधान. आमच्या शरद पवार साहेबांना पण आत्ता कळलं, ते मराठी आहेत. आत्ता त्यांना असं वाटलं मराठी पंतप्रधान व्हायला पाहिजे, इतके दिवस नाही कळलं. पहिल्यांदा एक तर ते निवडणुकीला उभेच राहणार नव्हते म्हणे, असं त्यांनीच सांगितलं होतं की म्हणे मी निवडणुकीला उभं राहणार नाही आहे. कार्यकर्त्यांनी जर समजा आग्रह केला असता त्याच्यावरती आपलं वेगळा विचार करता येईल. कोण कार्यकर्ते ठरवणार हेच? मग तो एक पात्री प्रयोग असतो ना, जो दोन भूमिका करतो, तसं ह्यांनी केलं. इथून पवार साहेबांनी विचारायचं, का रे तुम्हाला काय वाटतं निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे का? होय साहेब, तुम्हीच निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे, हेच बोलतायत. कोण कार्यकर्ते? मी तर नाही ऐकले. मराठीची आठवण आज आली. माझ्या पक्षातले सर्व सहकारी ज्यावेळेला मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी ज्यावेळेला रस्त्यावरती उतरले होते, त्याला याच राष्ट्रवादी काँग्रेसचा या राज्यामध्ये सत्ता आहे आणि गृह खात्यातर्फे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना तुम्ही पोलिसांकरवी तुडवून काढलं, लाठीचार्ज केला, तडीपारा लावल्यात. ती सर्व माझी मुलं काय मराठीसाठीच रस्त्यावरती उतरली होती ना? मराठीसाठी रस्त्यावरती उतरल्यावरती तुम्ही लाठीचार्ज करायला लावणार आणि पंतप्रधान पदासाठी परत मराठीची तुम्हाला आठवण होते? या असले दुतंडी प्रकार मी कधी केले नाहीत.
याच इथे कल्याणमध्ये आणलं होतं मला. मला काय फरक पडतो? महाराष्ट्रासाठी, मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी आणि मला किती वेळा जरी जेलमध्ये टाकलं माझी काही हरकत नाही. प्रश्न सुटल्याशी मतलब सगळे प्रकार करून बघतायत. माझं संरक्षण काढून घेतलं. मी मागे ठाण्याला बोललो नव्हतो का? मी काय काय सरकारला बोलायचं? यानं असं वाटलं मला संरक्षण दिलं होतं म्हणून बोलत होतो. अहो वडिलोपार्जित थोबाड येते माझं. भाषण बंदी टाकली माझ्यावरती सतत. काही केलं नाही तरी भाषण बंदी. बोलायचं नाही. लोकशाही प्रधान देश आहे ना. या देशात लोकशाही आहे त्याच्यामुळे बोलायचं नाही. मुस्कट दाबी. त्या वरुण गांधींचं काय केलं बघा. या देशामध्ये बोलायचं पण नाही. मग विचार स्वातंत्र्य लोकशाहीमध्ये कशाला म्हणतात? राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावता तुम्ही त्या पोराला. वाईट या गोष्टीचं वाटतं की त्यांनी जे बोललं ते बोललं ठीक आहे, योग्य आहे अयोग्य वगैरे वगैरे सगळं सगळं नंतर. बाहेर पडल्यानंतर काय म्हणतात? मी परत असं विधान कधी करणार नाही. अरे काय बोललास तू? जे आपण बोलतोय त्या गोष्टीवरती ठाम राहिलं तरच लोक विश्वास ठेवतात. मी नाही असं कधी म्हटलं. मी असं बोललोच नव्हतो. मी असं कधी केलंच नव्हतं. मी नाही असं कधी म्हटलं. हे नीट बोललास ना तू, कारण 8:30 वाजून गेलेत. संध्याकाळच्या सभेला बऱ्याच वेळेला भेटतात मला असे. या वरुण गांधीचे वडील असते ना ते संजय गांधी, या बाकीच्या कोणाची हिंमत झाली नसती. सुतासारखा सरळ केला असता हा देश त्या माणसाने, संजय गांधीच्या माणसाने. वाटलं त्यांचा मुलगा आहे त्यांच्यासारखाच वागेल तर सांगतो मी असं बोलणार नाही परत कधी. या लोकशाही प्रधान देशामध्ये कोणी कुठचाही कायदा कसाही राबवा. ज्याला वाटेल ते करावं. सरकार हातात आहे म्हणून काही वाटेल ते करावं. गेल्या 20-25 वर्षामध्ये या देशामध्ये अनेक नेते असे झाले की ह्याहूनही भयानक अनेक गोष्टी अशा कितीतरी पट भयानक बोललेले आहेत. कोणावरती कुठच्या केसेस नाही टाकल्या, कुठच्या काही गोष्टी नाही केल्या. आणि हे आमचे बुळचट इथले महाराष्ट्र राज्यातले सगळे नेते. बायकोने घरी विचारलं जेवणार का तरी विचार सांगतात मॅडमला विचारून सांगतो म्हणून. इतके घाबरट झोपेतनं 4 वेळा उठतात. हे राज्य चालवणार, हे देश चालवणार ही माणसं? या तुमच्याकडे बघायचं कोणी? मग तुम्ही अशाच वाऱ्यावरती पडलेले सगळेजण. आणि तुमच्यासाठी राज ठाकरे बोलल्यावरती अटक. बरं मी काय बोललो? या माझ्या महाराष्ट्रामधल्या मराठी भूमिपुत्राला न्याय मिळाला पाहिजे. प्रत्येक आस्थापनांमध्ये त्यालाच नोकरी मिळाली पाहिजे. हा माझा आग्रह काही चुकीचा आग्रह आहे का? लगेच मी देश तोडतो.
प्रत्येक राज्यातली प्रत्येक व्यक्ती ही आपला देह आपलं राज्य आपली माणसं आपली भाषा याच्यासाठी कडवट असतात. अगदी ताजा उदाहरण घ्यायचं झालं तर आत्ता घ्या ऑस्कर अवॉर्डला, आत्ता त्या या रहमानला ज्यावेळेला ऑस्कर अवॉर्ड मिळालं, एक मिनिटाचं भाषण केलं, इंग्रजीमध्ये भाषण केलं, शेवटची ओळ तामिळमध्ये होती. माझी भाषा, माझा प्रांत, माझं राज्य. तिथे कोणी विचारलं नाही त्याला, ए आर रहमानला, की एवढं मोठा अवॉर्ड मिळाला असताना तुला हिंदी नाही का बोलता आलं. हे आमच्याकडे सगळं, तिथे नाही चालणार हे. भाषेसाठी प्रत्येक जण किती कडवट असतो ना बाबानो. मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो सगळ्यांना. मी याच्या अगोदर दोन तीनदा मी हे उदाहरण दिलं, आपल्या स्वतःच्या भाषेवरती कसं कडवट राहावं तर जग आपल्याला कसं विचारतं. या देशाचं राष्ट्रगीत ज्या आपल्या रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं, त्या रवींद्रनाथ टागोरांचं संपूर्ण आयुष्यातलं सगळं साहित्य हे बंगालीमध्ये लिहिलं गेलंय, तरी त्या रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक मिळालं, जगाने दखल घेतली. त्यांनी त्यांच्या भाषेत जरी लिहिलेलं असलं तरी उच्च प्रतीचं लिहिलेलं आहे. भाषा कुठची असो जग दखल घेतं, पण ते स्वतःच्या भाषेवरती ठाम राहिले. सत्यजित रे इतके मोठे डिरेक्टर, दिग्दर्शक मोठे, त्यांनी एक चित्रपट सोडून बाकी सर्व चित्रपट हे बंगालीमध्ये काढलेले आहेत. त्यांना ऑस्करचा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला. बंगालीमध्ये जरी चित्रपट केलेले असले तरी जगाने दखल घेतली. तुम्ही तुमच्या भाषेसाठी जर समजा तितके कडवट असाल, त्याच्याशी तितकेच प्रामाणिक असाल, तर जग तुमची कदर करतं. तुम्ही जर घरंगळत गेला तर जग कधीही तुमची कदर करत नाही. हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. आम्हीच पहिले सुरुवात करतो, भैयाजी भाजी कैसा दिया. कशासाठी आपण बोलायचं विचारा त्याला, मराठीमध्ये विचारा त्या रिक्षावाल्याला. कुठे जायचंय तिकडे तुम्हाला ते जे काय बोलायचंय ते मराठीमध्ये बोला, हेच सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि हे मी जेव्हा सांगतो, आज मध्यंतरी ज्याला रेल्वेचं आंदोलन ज्याला झालं, रेल्वे भरतीचं, भारतीय रेल्वे बोलतो ना आत्ता पण, वेस्टर्न रेल्वे, पश्चिम रेल्वेमध्ये 1500 मुलं भरली गेली, 1500. हे जे आपण आत्ता हे सगळे जमलो आहेत ना निवडणुकीच्या निमित्ताने, राज ठाकरेचं भाषण ऐकायला, मध्येच येतात शिट्ट्या, मध्येच येतात हशा. हे जे मी गंभीर विषय सांगतो ना, याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्या. 1500 मुलं भरली आत्ता आत्ता, त्यातली 27 मराठी, 45 गुजरातमधली, 62 आंध्र प्रदेशमधली, आणि बाकी उरलेली सर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमधली भरली. आम्हाला पत्ता नाही, आमच्या राज्यकर्त्यांना माहिती नाही. या बाबतीत बघायला गेलं त्या उत्तर प्रदेश बिहारमधले नेते बघा, स्वतःच्या राज्यातल्या स्वतःच्या लोकांना कशा प्रकारे त्या केंद्रीय आस्थापनांमध्ये प्राधान्य देतात ते बघा. नाहीतर हे आमचे, या देशाचे कृषीमंत्री आमचे, सर्वाधिक लोक शेतकऱ्यांच्या आत्महत्या आमच्याकडे. महाराष्ट्रात कृषीमंत्री असून देशाचे, ऊर्जामंत्री आमचे सुशीलकुमार शिंदे, सर्वात जास्ती लोडशेडिंग महाराष्ट्रात, 18-18 तास लोडशेडिंग. आमचेच मंत्री असताना आमच्याच महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहे, आमच्याकडे वीज पोहोचत नाही, बेरोजगारांना रोजगार कुठे आहे ते कळत नाही. रोजगार तर येत आहेत, उद्योगधंदे येत आहेत, पण सांगितलं जात नाही. बाहेरून माणसं भरली जातात, कसं खपवून घ्यायचं या गोष्टी. आणि याच्या बाबतीत मी बोलल्यानंतर देश तुटतो, देश कसा काय तुटतो. या दिल्लीतल्या सगळ्या नेत्यांना दुसरी भाषा नाही कळत. श्रीलंकेमध्ये ज्या वेळेला तामिळींवरती अन्याय होतो म्हटल्यानंतर करुणानिधी सांगतात श्रीलंकेतल्या तामिळींवर, त्यावेळेला करुणानिधी काय सांगतात, या देशाचं सरकार पाडीन म्हणे, मी पाठिंबा काढून घेईन, सरकार पडेल असं बोलल्यावरती तिथून प्रणव मुखर्जी उठतात आणि तिकडे दक्षिणेमध्ये जाऊन त्या करुणानिधींचे पाय धरतात की नका असं सरकार नका पाडू. प्रश्न कुठला, दुसऱ्या देशातला, राज्यातला पण नाही देशातला. तिथल्या तामिळींवरती अन्याय होतो म्हणून या देशाचं सरकार पाडायला करुणानिधी निघाले आणि प्रणव मुखर्जी जाऊन त्यांचे पाय धरतायत. आपल्या माणसांसाठी किती कडवट असतात ना ही लोक, आणि त्याच्यासाठी ते वाटेल ते करायला लागतात करतात. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न इतकी वर्ष पडू नये,
हे ज्यावेळेला एनडीए सरकार ज्यावेळेला होतं, ज्यामध्ये शिवसेना देखील त्या एनडीएमध्ये होती, कधी भारतीय जनता पक्षाला सांगितलं? महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न जर सुटला नाही आम्ही पाठिंबा काढून घेऊ, त्यावेळेला संधी होती का नाही ह्या एनडीए सरकारला सांगितलं? त्यावेळेला विषय नाही सुचत, विषय निवडणुका संपल्यानंतर सुचतात. भारतीय जनता पक्षाचं पण बघा. मी बाबांनो मी खरंच सांगतो, काँग्रेसवाले तर हरामखोरच आहेत म्हणून भारतीय जनता पक्षावरती विश्वास ठेवला. ते हरामखोर म्हणून यांच्यावरती विश्वास ठेवला. अरे तुम्ही तसे वागायला लागलात? निवडणुका दिसल्या की तुम्हाला राम मंदिर आठवतं? एरवी काय विटांची भट्टी काढलेली असते? काय करत काय असतं निवडणुकाच्या तोंडावर? त्या राम मंदिराच्या प्रश्नासाठी जेवढे कार सेवक गेले होते, त्या मुलायमसिंग यादवांच्या पोलिसांनी ज्यावेळेला कारसेवकांती सेवकांवरती गोळ्या झाडल्या, त्यांना ठार मारले, त्या सरयू नदीमध्ये ती प्रेत फेकून दिली, ती सडली तिथेच, त्यांच्या आत्म्याला काय वाटत असेल की अरे या लोकांसाठी आम्ही आतमध्ये गेलो मेलो, आणि हे फक्त निवडणुकीसाठी फक्त हा मुद्दा काढतात, लोकांच्या भावनांना हात घालतात, पुढे काही होत नाही, पुढे काही घडत नाही. हे कुठचं राजकारण आहे? मला मतं मिळावीत, मी सत्तेवरती बसावं, मी खुर्चीमध्ये बसावं, बाकी गेला देश खड्ड्यात, हे कुठचं राजकारण? एवढ्यासाठी आयुष्यातली 5-5 वर्षे यांच्यासाठी घालवायची? मी माझ्या अगोदरच्या सभांमध्ये देखील बोललो, आताही तुम्हाला तेच सांगतो, माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाही. आहे तो हाच जन्म, आणि याच जन्मामध्ये याच लोकांवरती विश्वास टाकून आयुष्यातली 5-5 वर्ष अशीच घालवायची आणि पदरी काहीच पडणार नाही? दिवसेंदिवस तोच प्रश्न इतके बिकट होत चाललेले आहेत, आणि निवडणुका म्हणजे सगळ्यांना मजाक वाटतो, गंमत वाटते, पैसे वाटतात, करोडो रुपये वाटले जातात, मतं विकत काय घेतात? आपण कोणाच्या ताब्यामध्ये काय देतो आहोत, कशाचा कशाला सगळ्याला विसर पडतो, नुसता फक्त भावना. आज सांगतायत अफजल गुरुला फाशी द्या, आपण कदाचित माझं वर्तमानपत्रामध्ये माझं स्टेटमेंट वाचलं असेल, अफजल गुरुला फाशी द्या आज सांगताय तुम्ही? मला याच गोष्टीचं वाईट वाटतं, ज्यांच्यावरती आपण विश्वास टाकतो ना, तिकडनं जर विश्वास तुटला ना तर जास्ती वाईट वाटतं. 1999 साली भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार ज्यावेळेला केंद्रामध्ये आलं, एनडीएचं सरकार ज्यावेळेला आलं, 2001 13 डिसेंबर या दिवशी संसदेवरती हल्ला झाला. ते सगळे अतिरेकी त्या संसदेमध्ये आतमध्ये शिरले, तिकडे बॉम्बब्लास्ट झाला, गोळीबार झाला, पोलीस मेले, माणसं मेली. आताही 26-11 झाला. मी आता भिवंडीमध्ये सांगितलं ना, या 26-11 जो आपल्या मुंबईमध्ये हल्ला झाला, अहो ती हॉटेलं होती, त्या हॉटेलमध्ये हॉटेल येते, कोणी येतं आणि कोणी जातं, कोण आला कोण गेला कसं कळणार? बरं हल्लीचे अतिरेकी सपाचट करून येतात, दाढीबिडी वाढवली नसते, त्याच्यामुळे कळतच नाही हा अतिरेकी का कोण आहे. अहो तिथं हॉटेलं होती, आले कुठून माणसं? समुद्र किनाऱ्यावरनं. त्रांडवला बॉम्बब्लास्ट झाले मुंबईमध्ये, त्याचे देखील अतिरेकी आले कुठून? त्या अतिरेकी नाही, ते आरडीएक्स आलं कुठून? त्याच समुद्र मार्गाने. आज आंबेडकर जयंती आहे, मागे शिवजयंती साजरी झाली, कशाला या महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या? त्यांनी सांगून ठेवलेलं जर समजा आपल्याला कळत नसेल, उपयोग काय? नुसतेच पुतळे उभे करायचे, डेकोरेशन आहे? याच आमच्या शिवछत्रपतींनी सांगितलं होतं 350 वर्षापूर्वी, आपला शत्रू समुद्र मार्गे येईल, समुद्रावरती गस्त वाढवा. अजून आम्हाला नाही समजत, अजून अतिरेकी तिकडने येतात, आमची वाट लावून जातात, बॉम्बस्फोट करून जातात, माणसं मारतात, आणि आम्ही फक्त निवडणुकांच्या गोष्टी करायच्या. ते तर अतिरेकी तिकडे त्या हॉटेलमध्ये होते, ही तर देशाची संसद आहे, संसदेला तर किती सिक्युरिटी असते, तिकडे तर कोणी येऊन जाऊन असा शकत नाही, तिकडे अतिरेकी शिरले.
मला कधी विनोदाने असं वाटतं की थोडे आतमध्ये अजून जायला पाहिजे होते, देशाचे सगळेच प्रश्न एकदम सुटले असते. याच संसदेवरती ज्यावेळेला हल्ला झाला त्याच्यामध्ये तो अफजल गुरु ज्यावेळेला तिथे सापडला, तो 13 डिसेंबर 2001 ला झालेल्या हल्ल्यामध्ये 2004 ला एनडीएचं सरकार गेलं. याच अफजल गुरुची केस कोणी घेतली? भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर झालेल्या खासदारांनी, राम जेठमलानी. त्या अफजल गुरुच्या बाजूने लढतायत. या त्या तुमचे जेठमलानी पितापुत्राचं करायचं काय? जेवढ्या जेवढ्या वाईट केसेस आहेत तेवढ्या तेवढ्या आतापर्यंत या लोकांनी हातामध्ये घेतल्या. अहो स्वर्गीय इंदिरा गांधींचे मारेकरी, त्या मारेकऱ्यांची देखील केस या जेठमलानींनी घेतली. यांनीच केस घेतली. हर्षद मेहता सारखा एवढा मोठा आर्थिक घोटाळा ज्यावेळेला या देशामध्ये झाला त्यावेळेला आर्थिक त्या हर्षद मेहताची बाजू घेणारा वकील कोण? राम जेठमलानी. लालू प्रसाद यादवांचा चारा घोटाळ्यामध्ये लालू प्रसाद यादवांची बाजू घेणारा वकील कोण? राम जेठमलानी. या देशामधली सगळ्यात गाजलेली खून खटला जेसिका लाल मर्डर केस, त्याच्यामध्ये जेसिका लालचा खून ज्यांनी केला त्या खुन्यांची केस घेणारे कोण? हेच महेश जेठमलानी. आणि भारतीय जनता पक्ष त्यांना खासदार बनवतं, उमेदवार देतं. अहो मग त्यांच्यात आणि तुमच्यात फरक काय राहिला? तेही तसेच. ते 60 वर्ष या देशाला नागवत आहेत, मध्ये तुम्हाला 4.5 वर्ष मिळाली, तुम्हाला नाही कपडे घालता आले. हे किती दिवस असलं भंपक राजकारण बघायचं? बाबांनो मी देखील तुमच्यासारखाच आहे. तुम्हाला ज्या गोष्टींचे त्रास होतात ते आम्हालाही होतातच ना. ज्या खड्ड्यातनं तुम्ही जाता त्याच खड्ड्यातनं आम्ही जातो. कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे घेऊन हे देखील त्याच खड्ड्यातनं जातात. गंमत बघा. मी आपल्याला जे बोलतोय बाबांनो, माता भगिनींनो, हे मनापासून बोलतोय. मला या लाल दिव्याचा सोस आकर्षण मला कधीही नव्हतं आणि कधीही नसणार. मला याचं आकर्षणच कधी वाटलं नाही. मला मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट म्हणून सांगतो. मी जेव्हा लहान होतो माननीय बाळासाहेबांबरोबर मी बाहेर चाललो होतो आणि त्या दिवशी आमच्या गाडीचे चालक होते, ते त्या दिवशी चालक आले नाहीत. म्हणून मी माननीय मग टॅक्सी मागवली. गाडी चालवायला घरी कोण नव्हतं. मला असं वाटतं शिवसेना भवनला चाललो होतो, बाळासाहेब तिकडे चालले होते. टॅक्सी मागवली. इतक्यात त्यावेळेचे महापौर होते सुधीरभाऊ जोशी. आणि त्यावेळेला मुंबईच्या महापौरांना ती अशी इम्पोर्टेड लांब लचक इम्पाला गाडी होती ज्याच्यावरती लाल दिव्याचा दिवा असायचा, तो लाल दिवा. बाळासाहेबांबरोबर काहीतरी त्यांचं बोलणं झालं, बोलणं झाल्यावरती निघाले. ते महापौर होते त्याच्यामुळे ते इकडे बसू शकत नव्हते आणि बाळासाहेब त्या लाल दिव्याच्या गाडीत बसू शकत नव्हते. त्या टॅक्सीमध्ये बाळासाहेब, मी, अजून एक व्यक्ती, पुढे एक व्यक्ती. टॅक्सी चालली आहे मागून इम्पाला गाडी लाल दिव्याची. बांधवांनो, माता भगिनींनो, मला सांगा, ज्या या लहान मुलाने लहानपणी असं चित्र पाहिलं असेल की मी टॅक्सीतनं चाललो आणि माझ्या मागून इम्पाला गाडी येते लाल दिव्याची, त्याला त्या लाल दिव्याचं आकर्षण कसं असेल मला जरा सांगा. कसं आकर्षण असेल? मी माझ्या घराच्या बाहेर मुख्यमंत्र्यांपासून इतर सर्व मंत्र्यांच्या अशा लाईनीत लाल दिव्याच्या गाड्यांचा ताफा पाहिलेला आहे. त्यातल्या एका गाडीत जाऊन बसावंसं मला कसं वाटेल? हे मी बोलतोय, हे मी करतोय, हे या महाराष्ट्रासाठी करतोय, आपल्या सर्वांसाठी करतोय. मी आपल्याला खरंच सांगतोय, आपली ही सगळी ताकद माझ्या मागे उभी करा. मी मनापासून सांगतो, ही ताकद माझ्या मागे उभी करा. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मी आपल्या समोर उभा करून दाखवीन. मनापासून करून दाखवीन. मला या असल्या लोकांसारखी गरज नाही मला काही गोष्टी खोटं बोलायची, आवश्यकताही नाही. पण यांच्या बाबतीत आम्ही काही बोलायचं नाही.
हे सगळे बाहेरून सगळे लोंढे येणार, या लोंढ्यांबद्दल बोलायचं नाही। या ठाणे जिल्ह्यामध्ये सगळे मतदार संघ वाढले, कशामुळे वाढले? लोंढ्यांमुळे वाढले। इतके मतदार संघ कुठेही नाही वाढले। 2001 चा सेन्सस आहे, जनगणना असते ना, त्याची नोंद आहे 2001 ची, 2009 ची अजून यायची, 2011 ला येईल ती। 2001 मध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक परप्रांतीय किती आले? 45-46 लाख 2001 ला। 2009 पर्यंत आता काय झालं असेल माहित नाही। कशाला लागतात पुणे आणि पाटणा? पुणे रेल्वे, पाटणा कोल्हापूर रेल्वे, पुण्याहून कोण जाणार पाटण्याला? किंवा कोल्हापूरहून पाटण्याला कोण जाणार? मुंबईला 7-7 गाड्या, 14-14 गाड्या, इथून कोण जात आहे तिकडे? आहे काय तिकडे? पण त्यांची त्यांची माणसं इथे ढकलण्यासाठी, आणि मग इकडे आल्यानंतर त्यांचे नेते येणार, एक एक दिवस सगळा वाढवणार। ते उत्तर प्रदेश दिन, कुठे आहे उत्तर प्रदेश दिन? कुठचा उत्तर प्रदेश दिन? 1947 साली ज्यावेळेला या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावरती जे प्रांत झाले त्याच्या उत्तर प्रदेश होता, उत्तर प्रदेशचा वेगळा दिन कसा असेल? मुंबईसह ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारायला आणि मुंबई ज्यावेळेला महाराष्ट्राला मिळाली, तो म्हणून महाराष्ट्र दिन साजरा होतो। ह्यांनी लगेच टूम काढली उत्तर प्रदेश दिन, सगळ्यांना एकत्र करायला एक जागा। अजून एक, या सगळ्या नेत्यांची असली कारस्थानं चालू आहेत, मतदारसंघ उभे करतायत, आणि कालांतराने हेच तुम्हाला, तुम्ही या राज्याचे मालक, तुम्ही या राज्याचे भूमिपुत्र, तुम्हालाच हे उद्या विचारतील, कोण तुम्ही, संबंध काय तुमचा या राज्यामध्ये? त्या बहुजन समाज पार्टीच्या मध्ये महाराष्ट्रातले काही मराठी लोक उभे राहतात या पक्षाच्याकडनं, लाज वाटते मला या लोकांची। ज्या मायावतींचा बसपा येऊन आपल्या महाराष्ट्राच्या ब्रिजेसवरती आणि भिंतींवरती काय लिहितात, उत्तर भारतीयों के सम्मान में बसपा मैदान में, उत्तर भारतीयों के सम्मान में बसपा मैदान में, आणि महाराष्ट्रातले आमची मराठी माणसं त्यांच्या तिकिटावरती उभी राहतात, लाजही नाही वाटत या लोकांना? ते काय करायला येत आहेत, ते काय म्हणतायत, आणि तुम्ही काय करत जाताय, शरम वाटत नाही लोकांना? युपी तो हमारी है, अब म्हणे महाराष्ट्र की बारी आहे, म्हणजे तुमची वेळ आता, आता तुमच्यावरती कब्जा करणार, हे असल्या स्लोगन्स महाराष्ट्राच्या छातडावरती हे लिहिणार, आणि आम्ही शांत मुख गिळून गप्प बसायचं असं यांचं म्हणणं आहे। यांनी काही देशभरामध्ये नंगानाच करावा आणि देशाने शांतपणे यांच्या गोष्टींकडे बघावं, कारण का तर बिहार आणि उत्तर प्रदेशमधनं जास्तीत जास्त खासदार दिल्लीमध्ये जातात आणि यांच्या जीवावरती केंद्राची सत्ता मिळते, म्हणून त्याच्यामुळे हे सगळे वरून चाललंय। आत्ताही बघा, त्या 26-11 ज्या वेळेला हे सगळं प्रकरण झालं, कोण? मराठी गृहमंत्री काढले, मराठी मुख्यमंत्री काढले, मराठी तुमचे केंद्रातले गृहमंत्री काढून टाकले, आणि आमच्या लोकांना लाज पण नाही, शरम पण वाटत नाही। मॅडमच्या मनात काहीतरी वेगळं असणार, आत्ता काढले म्हणजे काहीतरी नवीन देणार असतील, याच्यावर जगतात आयुष्य, हे त्यांचं आयुष्य। हे ट्रेन भरभरून ज्या वेळेला इकडे येतात, मुंबई, ठाणा, कल्याण या सगळ्या भागामध्ये झोपडपट्ट्या उभ्या करतात, आणि इथल्या योजनांद्वारे या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या ह्या ज्या परप्रांतातल्या लोकांना 300 स्क्वेअर फुटाची फुकट घरं दिली जातात। आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये 24 तास राबणारा माझे पोलीस बांधव भगिनी, माझे सरकारी कर्मचारी, ह्यांना फुकट, त्यांना फुकट घरं द्यावीशी वाटत नाही। अहो ते मागतात कुठे फुकट, पण घरं तर द्या, स्वस्तात घरं द्या या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना। बाहेरच्या लोकांना तुम्ही झोपडपट्टी बांधल्यानंतर 300 स्क्वेअर फुटाचं तुम्ही फुकट घर देता, फुकट, कायमस्वरूपी राहा इथे, घे रेशन कार्ड, घे अजून काय हवंय हे घे। या असल्या लाचार लोकांच्या हातामध्ये देश सोपवणार आपण? ही नादान माणसं गेली 60 वर्ष या देशाचा सत्यानाश करत आले, पुन्हा यांच्या हातामध्ये देणार आपण? महाराष्ट्राचे झेंडेवडे ज्यावेळेला काढत होते लोकसभेमध्ये, महाराष्ट्राचा अपमान करत होते तिकडे हे यूपी बिहारचे खासदार, या 48 पैकी 48 च्या 48 खासदार गप्प राहिले तिकडे त्या लोकसभेमध्ये, तुमची बाजू घेऊन एकही खासदार उभा राहिला नाही महाराष्ट्रातला,
एक ही वरती उभा राहिला नाही आणि बोलला नाही गप्पा बसा म्हणून सगळे गप्प राहिले. मी खरंच सांगतो मनापासून सांगतो मी असले आडपडदे ठेवत नाही. आमच्या कैलासवासी प्रकाश परांजपे जर समजा असते ना ते उभे राहिले असते नक्की उभे राहिले असते आणि त्यांनी ह्या त्या लोकांना जाब विचारला असता. हा त्यांचा मुलगा काय करत होता मिळाले होते 6 महिने दाखवायची होती चमक गप्प बसलास. बिहारचे खासदार तुमच्या समोर येऊन काय सांगतात ही महाराष्ट्रातली माणसं समुद्र किनारी राहतात म्हणून यांची मेंदू सडकेत असं बोलल्यावरती महाराष्ट्रातला एकही खासदार पेटून उठत नाही त्याची तळपायाच्या मस्तकात जात नाही. या लोकांना गप्प बसावं असं सांगता येत नाही. यांनी काही करावं उठावं आणि काही देशामध्ये तमाशा मांडावा एकमेकांची थोबाडं पाहणारे हे सगळे लालू प्रसाद मुलायमसिंग मायावती राज ठाकरेला अटक करण्यासाठी एकत्र येतात आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न ज्या राज ठाकरेंनी काढला त्याची बाजू घेण्यासाठी संसदेमध्ये एक माणूस उभा राहत नाही. या मराठी माणसाची बाजू घ्यायला एक माणूस उभा राहत नाही एक खासदार उभा राहत नाही. काय चाटायचे ही माणसं करायचे काय हे खासदार बिनकण्याचे लपून जा दिल्लीत कळेल तुम्हाला हे काय नक्की करत असतात ते तिकडे त्यांचे काय धंदे चालू असतात हे तुम्हाला कळेल तिकडे एकदा जा लपून आणि विचारा. आपल्याला फक्त एक गोष्ट सांगतो माझा डीके मात्रे असेल नाही तर आमची वैशाली असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जर खासदार तिथे संसदेमध्ये जर बसला असेल तर याच्यापुढे महाराष्ट्राचा अपमान करायची या यूपी बिहारच्या कुठच्याही नेत्याची हिंमत होणार नाही त्या संसदेमध्ये. आतमध्ये ते बघतील आणि बाहेर मी बघीन. काही येड्याचा कारभार वाटला काय कोणी यावं आणि टपली मारून जावं. महाराष्ट्र आतापर्यंत प्रत्येक वेळेला या देशाचा विचार करत आला प्रत्येक वेळेला देशाचा विचार केला महाराष्ट्राने. ही सगळे प्रांत पहिल्या प्रथम स्वतःचा प्रांताचा विचार करतात आणि वेळ मिळाला असता देशाचा हे आम्हाला सांगणार संस्कृती म्हणजे काय असते आणि कुठच्या गोष्टी काय असतात त्या. अहो हा तोच महाराष्ट्र आहे ज्याने कल्याणच्या सुभेदाराची खणा नारळाने ओटी भरून तिला परत पाठवली ही आमची संस्कृती आहे. हे आम्हाला संस्कृती शिकवणार ही माणसं. यांच्या प्रदेशामध्ये काय गोंधळ चालू असतात आपण रोज टीव्हीवरती बघतो आणि हसून सोडून देतो पण हे कशा पद्धतीने ह्यांची व्यूहरचना चालू आहे बाबानो याच्यावरती सतर्क राहा. मी सतत जे आपल्याला सांगतोय ना निवडणुका हा या देशातला धंदाच आहे. दर 5 वर्षांनी येत असतात आणि जात असतात पण मी या वेळेला मुद्दामून ज्या वेळेला खासदारकीची निवडणूक लढवायचं ठरवलं ती याच एका गोष्टीसाठी बघूत देत माझा माणूस आतमध्ये गेल्यानंतर हे अपमान कसा करतात ते. हजारो कोटी रुपये आज महाराष्ट्र कररूपाने या दिल्लीला देतो मोबदल्यात काय मिळतं. मोबदल्यात त्याच्या पैसेही येत नाहीत. केंद्रीय आस्थापनांमध्ये असलेल्या नोकऱ्या मिळत नाहीत. शेतकरी आत्महत्या करतायत नुसत्या वरवरचे पॅकेजेस सांगतात. रेल्वेमधनं आपण कसे प्रवास करता आपला आपल्याला माहिती. या लोंढ्यांमुळे आज रेल्वेची काय परिस्थिती झालेली आहे. आज मुंबई रेल्वे ही सर्वाधिक जास्ती कर देते त्या दिल्लीला रेल्वेला तरी मुंबईला काही मिळत नाही महाराष्ट्राला काही मिळत नाही. यांच्या तिकडनं रेल्वे सुरू हे कशा प्रकारचं काय कारस्थान चालू आहे आपण लक्षात घ्या. हा आपल्या महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीवरचा घाला आहे. हे आक्रमण आहे. पूर्वीची आक्रमण कळायची तरी हातात तलवारी घेऊन येत असत. ही देखील आक्रमणच आहेत पण ती कशा पद्धतीने पसरत चालली आहेत याचा आपण फक्त विचार करा. आणि हेच थोपवण्यासाठी म्हणून यालाच वाट करण्यासाठी म्हणून मी ही लोकसभेची निवडणूक लढवायचा विचार केला. होय 12 जागा लढवतोय या बाकीच्यांसारखे पैसे नाहीत. करोडो रुपये टाकतात आपले करोडो रुपये. माझी आपल्याला फक्त सर्व माता भगिनी बांधवांना माझी फक्त एवढीच नम्र विनंती आहे ही जी निवडणूक आहे गाफील राहू नका.
मुलांना सुट्ट्या पडल्या म्हणून चाललेत गावाला, 30 तारखेनंतर तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जा। मुद्दामून मी आपल्याला ही गोष्ट सांगतोय, याचं कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जर उमेदवार निवडून आला तर या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आनंद होईल, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जर उमेदवार पडला तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दिवाळी साजरी होईल, एवढं लक्षात ठेवा। आता आनंद कोणाला द्यायचा आहे हे तुमचं तुम्हीच ठरवा। म्हणून हे जे 12 शिलेदार उभे केलेले आहेत, हे 12 शिलेदार तुमच्या आशीर्वादाने त्या लोकसभेमध्ये जाऊ देत, महाराष्ट्राची खरीखुरी भूमिका काय आहे ही जगासमोर येऊ देत, याच्यासाठी माझे हे शिलेदार मी आपणासमोर दिलेले आहेत। इथे डी के म्हात्रे आहेत, त्यांचा काही भाग या सगळा इकडे कुठेतरी येतो, त्यांची निशाणी आहे नगारा, आणि आमच्या वैशाली दरेकर यांची निशाणी आहे इंजिन। ज्या पद्धतीने त्यांच्याकडनं गाड्या इकडे येतात त्या पद्धतीने इकडचं इंजिन तिकडे एकदा जाऊ देत त्या दिल्लीमध्ये। त्यांना थोपवायचा हाच एक मार्ग आहे, आणि नंतर बघाच मी काय काय करतो। आत्ता हे निवडणूक आहेत म्हणून थांबलोय, नंतर पुन्हा सुरुवात, मिलते ब्रेक के बाद। आणि म्हणून आपण माझी आपणा सर्वांना विनंती आहे, कुठेही बेसावध राहू नका, कोणाच्याही अधीन जाऊ नका। मी एका विश्वासाने आपल्या समोर इकडे आलेलो आहे, आजपर्यंत अनेकांना आपण सगळ्यांना संध्या दिल्यात, एक संधी या राज ठाकरेला देऊन बघा। साठ वर्षाचा बॅकलॉग भरायला जरा वेळ लागेल, पण काम सुरू झालं एवढं तुम्हाला नक्की कळेल। त्याच्या पूर्वी एक असा एक विनोद होता, एक माणूस निवडणुकीला उभा राहतो आणि निवडणुकीला उभा राहिल्यावरती तो लोकांना जाऊन सांगतो की तुम्ही मला जर निवडून दिलं तर घराघरामध्ये नळ देईन। लोक निवडून देतात, हा नळाची तोटी घेऊन जातो। तो बोलला होता नळ द्यायचं बोललो होतो, पाणी द्यायचं बोललो नव्हतो। ते हे असले प्रकार नाही, कारण या सर्व तुम्ही निवडून दिलेल्या, तुम्ही ज्यांच्यावरती विश्वास टाकलात त्या सर्व लोकांवरती अंकुश माझा असेल। कशी कामं होत नाही तेच मला फक्त बघायचं आहे, आणि म्हणून येत्या 30 तारखेला डी के म्हात्रे यांच्या इकडे नगारा आणि आमच्या वैशाली दरेकर यांच्या इकडे रेल्वे इंजिन, या निशाण्यांवरती आपण प्रचंड प्रचंड मतदान त्याच्यावरती करावं। हे माझे शिलेदार दिल्लीमध्ये पाठवावेत, आपल्या भावना यांच्या मार्फत आपण दिल्लीमध्ये मोकळ्या करू, एवढं फक्त आश्वासन मी आपल्याला आज इकडे या सभेनिमित्त देत आहे। इतका जो प्रतिसाद तुम्ही दिलात हा कायम माझ्या पाठीशी राहो, एवढी एक विनंती आपणा सर्वांना मी करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।